नवऱ्याची एक दिवस आधीच फरमाईश होते की उद्या इडली सांबार बनव, त्यासाठी मी स्वच्छ अशी डाळ धुवून घेतली आणि थोडी हळद टाकून कुकरला लावली. 4-5 शिट्ट्या होईपर्यंत शिजवली. तोवर गाजर, भोपळा आणि शेंगा घेतल्या आणि थोडीशी इमली जी आहे ती भिजत ठेवली. तेव्हाच फोडणीसाठी जिरा, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग टाकून मिरची टाकली. कढीपत्ता टाकला, त्याच्यामध्ये मिरची सॉरी चटणी टाकली, नंतर जिरा मसाला, थोडासा धनिया मसाला आणि वरून भाज्या टाकल्या आणि शिजलेली डाळ टाकली आणि थोडंसं त्यांना फ्राय केलं आणि मग त्याच्यामध्ये गरम पाणी ओतलं आणि वरून सांबार मसाला आणि मीठ टाकून शिजू दिलं आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसत आहे आपलं सांबार. तोवर दुसऱ्या गॅसवर मी कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं पाणी आणि एक प्लेट ठेवून त्याच्यामध्ये 4-5 वाट्या घेतल्या आणि त्या वाट्यांना तेल लावून त्याच्यामध्ये जे आपलं बॅटर होतं इडलीचं ते टाकलं आणि थोडंसं पाण्याला उकळी येऊ दिली आणि मग वरून झाकण ठेवलं आणि शिजू दिलं 15-20 मिनटं. आणि तुम्हाला असं वाटत असेल की हिने वाट्यात का बनवलं आहे, तर ॲक्च्युली माझ्याकडे इडली सांबार सॉरी इडलीचं पात्र नाही आहे, त्याच्यामुळे मी ॲडजस्ट केलं कसं तरी, कारण की आता नवऱ्याला खायचं होतं तर करावं लागलं मला ते पण वाट्यांमध्ये. तर तुम्ही बघू शकता इडल्या कशा काढल्यानंतर किती सॉफ्ट अशा दिसत आहेत. तर नक्की खायला या आणि रेसिपी कशी झाली ती सांगाल. सोबतच चटणीची जर रेसिपी हवी असेल तर तशी मला कमेंट करून सांगाल तुम्ही आणि कमेंट करा. कमेंट केल्यावरच मला ज्या काही तुमच्या रेसिपीची फरमाईश असेल ते पूर्ण करायला मला नक्की आवडेल. तर या मग खायला मी तुमच्यासाठी पोर केले याच्यामध्ये माठीमध्ये आणि सोबतच चटणी पण टाकले वरून. तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.